नमस्कार मी श्रीमती गोडगे राजश्री भास्कर शाळा श्री दिगंबर गणेश सराफ विद्यालय संगमने जिल्हा परिषद अहमदनगरचे नव उपक्रमशील मुख्य कार्यकारी अधिकारी माननीय श्री आशिषजी एरेकर साहेब यांच्या कल्पनेतून व कर्तव्यदक्ष प्राथमिक शिक्षण अधिकारी माननीय श्री भास्करजी पाटील यांच्या नियोजित मार्गदर्शनाखाली अहमदनगर जिल्ह्यामध्ये शिकणाऱ्या इयत्ता तिसरी ते पाचवीच्या विद्यार्थ्यांसाठी मिशन आरंभ या अभिनव उपक्रमाची सुरुवात झालेली आहे आज मला या ठिकाणी सादरीकरणाची संधी जिल्हा नोडेल अधिकारी कार्ले मॅडम गट शिक्षण अधिकारी बाळासाहेब गुंड साहेब तालुका नोडेल अधिकारी त्रिभुवन साहेब त्याचप्रमाणे आजच्या या ऑनलाईन तासिकेसाठी ज्या भौतिक आणि तांत्रिक सुविधा आपल्यापर्यंत उपलब्ध करून दिले त्या ते श्री भारती सर श्री सर श्री सर या सर्वांचे आणि जिल्हा परिषद प्रशासनाचे मी आभार मानते आणि आजच्या माझ्या या ऑनलाईन तासिकेला सुरुवात करते विद्यार्थी मित्रांनो आपण माग कालच्या तासामध्ये इयत्ता पाचवी इयत्ता पाचवी शिष्यवृत्तीतील इंग्रजी या विषयातील आर्टिकल हा घटक आपण बघितला होता आर्टिकल घटकामधील इनडेफिनेट जे होते ए आणि ॲन आन, यांचा वापर कधी करायचा कसा करायचा आणि याचे सगळे नियम आपण समजावून घेतले होते बारकाव्यांचं आता मला तर नक्कीच खात्री आहे की तुम्हाला इनडेफिनेट आर्टिकल हे समजले असेल आणि इनडेफिनेट आर्टिकलचा वापर करताना तुमच्याकडून कुठल्याही चुका होणार नाही याची मला नक्कीच खात्री आहे तर कालच्या भागामध्ये कालच्या तासिकेमध्ये आपण अ आणि ॲनचा आण वापर बघितलेला आहे आता आपण बघणार आहोत द हे जे आर्टिकल्स आहे द हे आर्टिकल आहे याचा वापर आपण आजच्या तासिकेमध्ये बघणार आहोत परंतु त्याच्या अगोदर बघा कालच्या तासामध्ये तुम्हाला ह्या दोन जे एक्झाम्पल म्हणजे ए आणि ॲन आण हे जे आर्टिकल्स आहे याचे एक्झाम्पल आपले सॉल्व्ह झाले नव्हते थोडेच उदाहरण आपण सोडून घेतलेले होते कशा प्रकारचे प्रश्न येतात त्याचा पण सराव होणं गरजेचं आहे त्यामुळे आता आपण थोडेसे ए आणि एन हे जे दोन चे दो आर्टिकल्स आहे याचे प्रश्न सोडून घेणार आहोत आणि नंतर आपण या डेफिनेट आर्टिकल्सकडे जाणार आहोत कालच्या तासामध्ये आपण बघितलं की इनडेफिनेट आर्टिकल साठी अॅन वापरलेला आहे आणि स्पेसिफिक थिंग्स स्पेसिफिक थिंग्स म्हणजे काय जगामध्ये एकमेव असणाऱ्या गोष्टी आहे त्यांना काय म्हटलं जातं आर्टिकल्स म्हटलं जातं आणि त्याच्यासाठी द वापरणारे आजच्या तासामध्ये आपण द चा वापर कसा करायचा कुठे करायचा हे आपण बघणार आहोत त्याच्या आधी आपण थोडेसे प्रश्न बघू <laughs> बघा या ठिकाणी प्रश्न आहे चूज द करेक्ट आर्टिकल अमोंग द फॉलोइंग आता या ठिकाणी तुम्हाला काय सांगितलं की करेक्ट आर्टिकल्स काय करायचं आहे सिलेक्ट म्हणजे या प्रश्नावरून तुम्हाला कळायला की आपल्याला करेक्ट आर्टिकल्स फाइंड आउट करायचे म्हणजे आपले तीन पर्याय काय असणारे चुकीचे असणारे मग चुकीचे पर्याय कोणते आपल्याला ते शोधून काढायचे म्हणजे आपल्याला काय आहे आपल्याला करेक्ट आन्सर आहे आता या ठिकाणी पहिलं जे ऑप्शन ऑप्शन आहे तिथं आहे अ पॅरेट कोणता साऊंड येतो प येतो प म्हणजे काय कन्सोनंट आहे म्हणून याच्यासाठी अ हे आर्टिकल्स आलेले म्हणजे हे आन्सर करेक्ट आहे या ठिकाणी स्काय बघा आता काय होतं बऱ्याच मुलांचा स्काय हा शब्द जो आहे ते काय करणार एस हे कन्सोनंट आहे आणि त्याच्या पुढे अ हे आर्टिकल्स वापरायचं असं करून ते काय करणार याला बरोबर समजू शकतात पण आपण सगळे नियम जाणून घेतलेले आहे मी तुम्हाला सांगितले की स्काय हे काय आहे अनकाउंटेबल आहे मोजू शकतो का आपण नाही मोजू शकत जमिनीचं क्षेत्रफळ काढतोय पण आकाशाचं क्षेत्रफळ आपल्याला काढता येणार आहे का नाही आहे म्हणून या ठिकाणी हे आर्टिकल्स येऊ शकत नाही म्हणजे इथं आपल्याला कोणता पर्याय सापडलेला आहे पहिला पर्याय सापडलेला आहे दुसरं आहे बघा एच आता परत मुलांचा गोंधळ होणार आहे या ठिकाणी एच हा काय आहे कन्सोनंट आहे मग मुलं काय म्हणणार आहे कन्सोनंट आहे म्हणून माझं हे आर्टिकल्स काय असणार आहे बरोबर आहे पुन्हा ते गोंधळात पडणार आहे पण गोंधळात पडायचं नाही काल मी तुम्हाला येतचे शब्द सांगितले आहे जेव्हा आपण हा शब्दाचा उच्चार करतो म्हणजे साऊंड काय येतं बघा जेव्हा मी म्हणते अ साऊंड येतोय म्हणजे या ठिकाणी कोणता आर्टिकल सेन अपेक्षित आहे तर या ठिकाणी अन हे आर्टिकल्स येणं अपेक्षित आहे आणि इथं पण काय येणार आहे द हे आर्टिकल्स येणार आहे आता तुम्हाला बारकावे सांगते म्हणजे तुमच्या लक्षात येईल पण मग ये तुम्हाला इथे कळालं की ह्या शब्दासाठी कोणतं आर्टिकल्स येणार आहे अन आर्टिकल्स येणार आहे हे काय आहे चुकीचं आहे आता इथे ऑक्स ऑ साऊंड येतोय म्हणजे हे काय आहे वॉवेल्स आहे मग वॉवेल्स आहे म्हणून याच्यासाठी सुद्धा काय येणार आहे ऑन ऑक्स येणार आहे म्हणजे हा पण पर्याय चुकला आहे ठीक आहे मग आपल्याला करेक्ट आन्सर भेटलेला आहे पच नंबर अ पॅरेट आपला सेकंड क्वेश्चन आहे बघा चूज द करेक्ट आर्टिकल इन द सेंटेन्स आपल्याला काय करायचंय करेक्ट आर्टिकल सिलेक्ट करायचंय काय सेंटेन्स आहे वाचून घेऊया ही इज डॅश ओल्ड फ्रेंड्स आता आपल्याला फिल इन द ब्लँक्स युज करायचे जे आर्टिकल वापरायचं आहे ते ओ ह्या साऊंडच्या अगोदर मग आता बरेच मुलांचं काय होतं आपण या ठिकाणी ओचा उच्चार करायचं ओ ओ साऊंड येतोय म्हणून काय येणार आहे ओ हे काय वॉवेल्स आहे आता तुम्हाला जास्त विचार करायची गरज आहे का आर्टिकल मध्ये काय करायचं माहितीये का प्रश्न आल्यानंतर पहिल्यांदा बघून घ्यायचं काय आहे आणि त्याचं साऊंड काय वॉवेल्स कन्सोनंट आणि डेफिनेट आर्टिकल मी आज जेव्हा शिकवणार आहे तेव्हा तुम्हाला द पण नियम कळणार आहे मग तुम्हाला फक्त या शब्दाचा विचार करायचा आहे पर्याय तुम्हाला लगेच अवेलेबल होतोय लगेच समजतंय या ठिकाणी कोणतं आर्टिकल्स येणार आहे अँड आर्टिकल्स येणार आहे ठीक आहे आता प्रश्न बघा किती सोप्पा आहे तुमच्या आवडीचा प्रश्न आहे पटकन उत्तर कंसौनन? नाही का जास्त विचार करायचं नाही विच आर्टिकल विल कम ऍट सेल बरं बोट या शब्दाच्या पुढे ब हा काय आहे वॉवेल्स कन्सोनंट आहे म्हणून याच्या पुढे कोणता आर्टिकल येणार आहे अ बोट असे सोपे प्रश्न तुम्हाला आवडतात पण असे सोपे प्रश्न पेपरला येत नाही का बरं कारण की तुम्ही स्कॉलरशिपची मुलं आहे तुम्हाला थोडस विचार करायला लागला पाहिजे त्याच्यामुळे आपण अवघडाची तयारी करून घ्यायची जेणेकरून सोपं आलं तर सोप्पच आहे पण अवघड आलं तरी आपले मार्क प्रश्न चुकणार नाहीये प्रश्नाचं उत्तर चुकणार करेक्ट आर्टिकल्स। करेक्ट आर्टिकल्स आर्टिकल सिलेक्ट करायचं आहे दिस इज फॉट आता पी काय आहे वॉवेल कन्सोनंट काय कन्सोनंट आहे म्हणून याच्यामुळे याच्यामधलं कोणता आर्टिकल्स येणार आहे अ आर्टिकल्स येणार आहे बाय रूल्स कन्सोनंट असेल तर आपण कोणता आर्टिकल वापरतो हे आर्टिकल्स वापरतो नेक्स्ट क्वेश्चन चूज द करेक्ट आर्टिकल्स करेक्ट आर्टिकल सिलेक्ट करायचंय दिस इज डॅश इंक पॉट आता जेव्हा हा शब्दाचा भी, मी विचार करते इंक कोणतं साऊंड येतं इ साऊंड येतो इ इज अ अल्स म्हणून आपलं कोणता आर्टिकल्स येणार आहे अॅन आर्टिकल्स येणार आहे आय किन ए नियम समजून घेतले की पटपट -पट उत्तर भेटतंय आपल्याला जास्त विचार पण करायला लागत नाही सकाराम चूज द करेक्ट आर्टिकल्स सकाराम इज डॅश डॅश सर्वण मी सांगितले इन द च्या अगोदरचा शब्द या ठिकाणी बरेचशी मुलं आता काय करते एच आहे मग एच च्या अगोदर कोणता आर्टिकल्स वापरणारे एन कारण की त्यांच्या लक्षात फक्त काय आहे वॉवेल्स आणि कन्सोनंट मग ते बघतील कन्सोनंट एच सुरू झालं एच कन्सोनट ए वापरायचं त्यांचं उत्तर चुकलेलं आहे आपण करायचंच नाही चुका आपले आपण बारकावे बघितलेले आहे एच हे काय आहे वॉवे कन्सोनंट आहे पण जेव्हा मी त्या शब्दाचा उच्चार करते ऑनेस्ट तेव्हा काय येतो साऊंड अचा साऊंड येतोय म्हणून याच्या पुढे कोणता आर्टिकल्स येणार आहे एन हे आर्टिकल्स येणार आहे आता बघा एच साठी मी हा चार्ट तुमच्यासाठी आण लिहून आणलेला आहे जेणेकरून तुमच्या चुका होणार नाही काय होतं मुलांचं खूप कन्फ्युजन होत की कधी मॅडम एच आहे तर कधी ए वापरायचा हॅप्पी आला तर ए वापरतोय मी आणि मध्येच एन कसं वापरायचं आता बघा इथे काय लिहिलेले कन्सोनंट एच काय आहे कन्सोनंट आहे इथे पण कन्सोनंट आणि इथे पण कन्सोनंट बदल होणार नाही आपण एचला कन्सोनंटच म्हणणार आहे पण आपण कशाचा विचार करणार आहे साऊंडचा म्हणजे त्याच्या आवाजाचा मग काही शब्द इंग्रजीमध्ये असे असतात त्या शब्दाचा उच्चार केल्यानंतर जर ए आ, आ, आ असा जर माझा साऊंड आला तर मी त्याच्यासाठी कोणता आर्टिकल वापरणार आहे ऍन आर्टिकल अतिशय महत्त्वाचं आहे हा चाट लक्षात ठेवायचं आहे कन्सोनंट दोन्ही पण आहे एच इथे पण कन्सोनंट आहे इथं पण कन्सोनंट आहे ठीक आहे इथे बदल होत नाहीये पण जेव्हा मी एच चा उच्चार जो शब्द असेल फिलिन द ब्लँकच्या अगोदरचा जो शब्द असेल त्याचा जर उच्चार ए आ, आ, आ आला तर मला ऍन हे आर्टिकल्स वापरायचं आहे आणि ॲन हे व्हॉवेल्स आहे ठीक आहे एच कन्सनंट आहे पण त्या शब्दाच्या साऊंडमुळे मी इथे ॲन हे आर्टिकल्स वापरलेला आहे त्याच्यानंतर जेव्हा माझा शब्द असेल एच इथे पण कन्सनंट आहे बरोबर इथे पण कन्सनंट आहे पण जेव्हा एखाद्या शब्दाचा सुरुवात एच ने झालेले असेल आणि त्याचा जर उच्चार हा हे हो, याच्यापैकी एखादा असेल म्हणजे ह हो असेल तर आपल्याला अँड हे अ हे आर्टिकल्स वापरायचे कन्सोनंट वापरायचे आता हे ह हो हे काय आहे कन्सोनंट आहे मग जर का हचा हो उच्चार आला हचा हो साऊंड असेल तर अ वापरायचं आहे आणि त्याच्यानंतर जर का आपल्या एचचा उच्चार साऊंड जेव्हा शब्द उच्चारतोय जसं आता बघा इथे मी बघ केलं होतं हा हे बघा या ठिकाणी काय शब्द आहे हॉनेस्ट आता इथे काय आहे एचनी सुरुवात झालेली आहे मी तुम्हाला मग सांगितलं एचनी झाली म्हणून बरेच मुलं काय करतील ए वापरतील त्यांच्या डोक्यात काय कन्सोनंट आहे ए वापरायचं मग असं केलं तर आपलं उत्तर काय होणार आहे चुकणार आहे पण याचा जर मी शब्दाचा उच्चार करते तेव्हा हॉनेस्ट आ शब्द येतोय आणि आ हे काय आहे बॉवेल्स आहे म्हणून तिथे कोणतं आर्टिकल्स येणार आर्टिकल वापरतोय आपण अँड हे आर्टिकल वापरत आहे ठीक आहे मुलांना जेव्हा पेपरला क्वेश्चन येतात ते विचार करायला लावणारेच प्रश्न असणारे आणि मग त्या प्रश्नांचा अभ्यास करताना तुम्हाला हे लक्ष ठेवायचं की दोन्ही वेळेस हे व्हॉवेल्स नाही आहे कन्सोनंटच आहे परंतु जो शब्द आहे त्या शब्दाचा उच्चार जर असा आला तर मला ऍन हे आर्टिकल्स वापरायचं आहे आणि जर त्या शब्दाचा उच्चार हा ह हो, ह हो साऊंड आला तर मला अ हे काय वापरायचं आहे आर्टिकल्स वापरायचं आहे ठीक आहे इथपर्यंत तुम्हाला कळालं या चार्टची स्क्रीनशॉट काढून घेतला तरी चालेल जेणेकरून तुमचं जर एखादा शब्द एच पासून सुरुवात झालं तर तुमचे मार्क जायला नको आणि तुमच्या चुका तर अजिबातच व्हायला नको आता तर मी तुम्हाला एवढं समजून सांगितलंय एच पासून कोणताही लेटर्स आलं कोणताही शब्द आलं कोणताही सेंटेन्स असेल तर तुमचं तिथं चुकणार नाही त्याच्यानंतर दुसरा आहे बघा कॉपर इज युजफुल मेटल आता कालच्या तासाला मी यूचं सांगितलं होतं की यूचं साऊंड कसं आहे आता यू हा काय आहे युजफुल मध्ये यू हा काय बाळांनो वॉवेल्स आहे बरोबर की नाही मग वॉवेल्स असेल तर बरीच मुलं काय करणार ए ई -E आय ओ यू वॉवेल्स आहे यू दिसतोय चला वापरायन उत्तर चुकलं का बरं जेव्हा मी यू शब्दाचा उच्चार करते तेव्हा साऊंड काय येतोय य चा साऊंड येतोय म्हणून इथे कोणता आर्टिकल्स येणार आहे अ हे आर्टिकल्स येणार आहे नेक्स्ट आहे बघा काशी इज होली प्लेस आता या ठिकाणी हा जो आहे होली प्लेस आहे तर ह साऊंड येतोय मग अशी मी चार्ट दाखवला मुद्दामच हे शब्द घेतलेले बघा इथे काय साऊंड येतो ह हच साऊंड येतं मग आता इथे मी एन वापरेल का नाही मी विचार करते ना एच च आलं तर मला तो चार्टच आठवणार मग मी तो शब्द उच्चारणार आहे काय आलं होली मग काय आलं इथं ह येतय म्हणून माझं आर्टिकल्स येणार आहे ए माझं उत्तर बरोबर येणार आहे एच आणि यू चे शब्द येतात जेणेकरून तुम्हाला कन्फ्यूज करायला आणि तिथं तुमचं चुकतं त्याच्यामुळे मी एच आणि यू चे जास्त शब्द घेतले जेणेकरून तुमच्या चुका व्हायला नको कारण की तुमचा एक सुद्धा मार्क जायला नको कारण की तुमच्या एका प्रश्नात चुकण्यावर तुमचे दोन मार्क अवलंबून आहेत वर्ड इज हॅपी प्लेस द वर्ड इज हॅपी प्लेस कोणता साऊंड येतोय हॅपी शब्द उच्चारल्यानंतर पहिला कोणता येतं ह हो येतोय आणि ह हो हे काय आहे बॉवेल्स कन्सोनंट कन्सोनंट आहे म्हणून कोणता आर्टिकल्स येणार आहे अ हे आर्टिकल्स येणार आहे उत्तर भेटलं बघा मग अशी हॉनेस्ट होत तेव्हा एन वापरला आता इथे एच आहे पण इथे अ वापरलं कारण की याचा साऊंड काय येत ह हा साऊंड येतोय हा तर खूप सोपा प्रश्न आहे नाही का तुम्हाला आवडतं सोपे सोपे प्रश्न चूज द करेक्ट आर्टिकल व्हॉट प्रीटी पीटी अ काय कोणतं आर्टिकल येणार आहे ए हे आर्टिकल्स येणार आहे एक्सप्लामेटरी सेंटेन्स आहे बघा एक्सप्लानेशन मार्क्स आहे व्हॉट इंटरेस्टिंग स्टोरी दिस ई साऊंड येतो इंटरेस्टिंग ई हे काय आहे वॉवेल्स आहे म्हणजे आपलं उत्तर येणार आहे एन आर्टिकल्स बाकीच्या विचार करायचा नाही आता आपल्याला नियम माहीत झालेले त्याच्यामुळे बाकीचे प्रश्न कसे असतात तुम्हाला तर सगळ्या पर्यायांचा विचार करायला लागतो पण इथे तीनच आर्टिकल्स आहे चार आर्टिकल्स आहे तीन आर्टिकल्स मधून एक नो आर्टिकल्स येणारे कधी कधी हे पण वापरावं लागतं बरं का मग आपण काय करायचं फक्त शब्द शब्दाचा उच्चार शब्दाचं साऊंड लक्षात ठेवायचं आणि आर्टिकल्स वापरून टाकायचं आहे आता बघा हा प्रश्न काय फाइंड आउट वर्ड हॅविंग इनकरेक्ट आर्टिकल्स बाळांनो आता तुम्हाला करेक्ट नाही शोधायचं आहे इनकरेक्ट कोणतं आता अ पेन प हे काय आहे कन्सुनंट आहे हे बरोबर आहे अ कान स क स साउंड येतो क क साऊंड येतो अ आर्टिकल बरोबर आहे ऑरेंज अ साऊंड येतो एन आर्टिकल वापरले उत्तर चुकीचं आहे अ रेड या ठिकाणी र बरोबर आहे र हे कन्सोनंट आहे अ आर्टिकल्स बरोबर आहे म्हणजे तीन पर्याय बरोबर आहे एक पर्याय चुकीचा आहे आपल्याला विचारलेलं आहे तुमचं इनकरेक्ट आर्टिकल्स कोणतं आहे आपल्याला इनकरेक्ट आर्टिकल भेटले म्हणजे आपलं उत्तर काय येणार आहे तीन नंबर बघा क्वेश्चन आहे द ब्रेन इज अमेझिंग ऑर्गेन ए आलेला आहे साऊंड कसला आहे असाऊंड आहे म्हणून या ठिकाणी कोणता आर्टिकल्स येणार आहे अँड कारण की काय आहे वर्ड्स कन्सोनंट आहे ठीक आहे पुन्हा याच क्वेश्चन घेतलेला आहे मोहन इज हॉनेस्ट बॉय आता या ठिकाणी अ साऊंड येतोय तुम्हाला लक्षात आहे आले अ अ येतोय येतोय त्याच्यामुळे आपण कोणत्या एच चे जास्त क्वेश्चन घेतले कारण की इथं चुक होता आता कोणाच्याही एचने कोणतं लेटर सुरू झालं तरी सुद्धा एकाही मुलाच्या या प्रश्नामध्ये चूक होणार नाही आणि मुलांना आज आपण आलेलो आहोत आज आपल्याला जो घ्यायचं कंटेंट आहे त्या कंटेंट पर्यंत येऊन पोचलेला आहोत त्या घटकाचं नाव आहे डेफिनेट आर्टिकल्स बघा डेफिनेट आर्टिकल्स म्हणजे काय निश्चित उपपदे निश्चित उपपदे फिक्स जगामध्ये ज्या एकमेव गोष्टी आहेत त्यांच्यासाठी डेफिनेट आर्टिकल्स वापरले जातात आता याच्या अगोदर जे इनडेफिनेट आर्टिकल्स तुम्ही बघितले हे इनडेफिनेट आर्टिकल तुम्ही समजून घेतलं लक्षात ठेवलं राहत होतं पण डेफिनेट आर्टिकल्समध्ये तुम्हाला काय करायला लागणार आहे सगळे नियम जे आहे हे सगळे नियम पाठ करायला लागणारे तुम्हाला कुठलाही ऑप्शन नाही मी लक्षात ठेवेल अजिबात चालणार नाही आपल्याला या प्रश्नामध्ये मार्कच घालवायचे नाही त्याच्यामुळे आपण सगळे जे रूल्स आहेत ते पाठ करून टाकायचे कशाचे डेफिनेट आर्टिकल्स बघा नावातच आहे डेफिनेट पेसिफिक डेफिनेट म्हणजे काय पेसिफिक थिंगसाठी हे आर्टिकल्स वापरले जातं कोणतं आहे द इज डेफिनेट आर्टिकल द हे काय आहे डेफिनेट आर्टिकल आहे मग जगामध्ये ज्या गोष्टी एकमेव आहे सूर्य स द सन द मून काय जगात एकमेव आहे द अर्थ द वर्ड एकच आहे मग ज्या गोष्टी जगात एक आहे त्या सगळ्या गोष्टींसाठी द हे आर्टिकल्स वापरतो मग त्याचे नियम आहे छोटे छोटे नियम आहे करून टाकले तर अजिबात तुम्हाला विसरायला होणार नाही किंवा तुमचं चुकणार नाहीये बघा या ठिकाणी पहिला जो नियम आहे व्हेरी इम्पॉर्टंट थिंग्स आहे कोणती व्हेरी इम्पॉर्टंट थिंग्स आहे बघा या ठिकाणी रिमेंबर ए आर अँड कॅन only... ओनली

लाईटच्या प्रॉब्लेम मुळे एक दोन मिनिट सर्वांनी वेट करा आ, दोन मिनिटं वीज प्रवाह खंडित झाल्यामुळे आपल्याला दोन मिनिटं व्यत्यय आलाय काही हरकत नाही आपण आपल्या भागाकडे जाणार आहोत तर आपण डेफिनेट आर्टिकल बघतोय बघा मुलांना आणि डेफिनेट आर्टिकलचा पहिला इम्पॉर्टन्स रूल काय आहे रिमेंबर ए और एन कॅन ओनली बी युज विथ अ सिंग्युलर काउंटेबल नाउन बघा काल आपण हे बघितलं नाउन्स बघितलं काउंटेबल नाउन बघितलं आणि सिंग्युलर सिंग्युलर बघितलं आहे मग हे आर्टिकल्स है, हे जे आहे ए आणि एन हे फक्त सिंग्युलर काउंटेबल नाउनसाठी वापरले जातात परंतु आपलं हे जे डेफिनेट आर्टिकल्स आहे हे डेफिनेट आर्टिकल्स आपण कशासाठी वापरू शकतो अनकाउंटेबल नाउनसाठी पण वापरणार ना आहे ठीक आहे अनकाउंटेबल जे नाउन आहे या अनकाउंटेबल नाउनसाठी सुद्धा आपण वापरणार आहोत सिंग्युलर साठी सुद्धा वापरणार आहोत आणि साठी सुद्धा याचा वापर करणार आहोत म्हणजे मागच्या जो लेक्चरला आपण चार्ट बघितलं बघा मुलांना तो चार्ट तुम्हाला आठवत असेल त्या चार्टनुसार जर बघितलं तर आता तुमच्या लक्षात येईल चार्ट आपण बघितलं होतं सिंग्युलर अँड प्युरल्स त्याच्यामध्ये आपल्याला फक्त एकाच याच्यासाठी आपण वापरणार होतो ठीक आहे पण आता तसं नाहीये हा जो चार्ट होता हा आपल्याला काय सांगत होता की फक्त सिंग्युलर काउंटेबल नाऊन असेल तर अ आणि ॲन आन वापरायचं आहे पण आता आपलं जर द हे डेफिनेट आर्टिकल आहे ह्या द आर्टिकल साठी सिंग्युलर वर्ड साठी पण वापरतोय प्युरल साठी पण वापरणार आहे आणि अनकाउंटेबल लावून साठी सुद्धा आपण त्याचा काय करणार आहोत वापर करणार आहोत इथपर्यंत लक्षात आलं हे खूप महत्वाचं आहे ठीक आहे आलो आपण आपल्या नियमापर्यंत आपण कशासाठी वापरणार आहोत सिंग्युलर साठी सुद्धा वापरणारे आणि प्युरल साठी सुद्धा वापरणार आहोत आता आपला पहिला रुल्स काय बघा इट इज अ युज नेम ऑफ न्यूज पेपर जे न्यूज पेपर आहे वर्तमानपत्रे आहे या वर्तमानपत्रांच्या नावांच्या आधी आपल्याला द आर्टिकल्स वापरायचे आहे बघा द टाइम्स ऑफ इंडिया द टेलिग्राफ द हिंदू द इंडियन एक्सप्रेस म्हणजे इंग्रजी मधले जे, जे न्यूज पेपर आहे जे वर्तमानपत्र आहे त्या वर्तमानपत्राच्या नावापूर्वी द आर्टिकल्स वापरायचे बघा मी टायटल न्यूज पेपरच्या पहिल्या पेज तुम्हाला फोटो दाखवते द टाइम्स ऑफ इंडिया इथे कोणतं आर्टिकल आहे द हे आर्टिकल आलेलं आहे ठीक आहे सेकंड जे आर्टिकल्स आहे बघा न्यूजपेपरचं नाव आहे द हिंदू कोणतं आलेला आहे द हे आर्टिकल आपण या ठिकाणी यूज केलेलं आहे करेक्ट प्रत्येक वर्तमानपत्राच्या पानाचा फोटो घेतलाय मी तुमच्या लक्षात राहावं म्हणून द टेलिग्राफ ठीक आहे या ठिकाणी तुम्हाला पहिला जो रूल्स आहे तो समजला आहे की न्यूजपेपर जे आहे ते वर्तमानपत्रांच्या नावापूर्वी कोणता आर्टिकल वापरणार आहोत आपण द हे आर्टिकल वापरायचं आहे सेकंड इट इज अ युज विथ डायरेक्शन डायरेक्शन म्हणजे कोणत्या दिशा दिशा नॉर्थ साऊथ वेस्ट आणि ईस्ट हे काय आहे डायरेक्शन आहे हो की नाही मग ह्या ज्या दिशा आहे या दिशांच्या नावापूर्वी आपण बघा द नॉर्थ द इस्ट द साऊथ द वेस्ट म्हणजे कोणता आर्टिकल्स घेतलेला आहे द आर्टिकल्स घेतले प्रश्नामध्ये नियम पाठ करून ठेवायचं न्यूज पेपरचं नाव आलं द आर्टिकल्स येणार आहे डायरेक्शनचे जर नाव आले तर त्याच्या पुढे आपल्याला कोणता आर्टिकल्स यूज करायचं आहे तर द हे आर्टिकल्स वापरायचं आहे ठीक आहे नेक्स्ट आहे बघा यूज ऑफ द वी यूज बिफोर द क्लास ऑफ पीपल आता या ठिकाणी पिक्चर मध्ये दिसतं पुअर आणि रिच कपड्यांवरूनच लगेच अंदाज येतो नाही की आपल्याला क्लासेसचा तर या ठिकाणी जो क्लास आहे बघा रिच आणि काय आहे आहे त्यांच्या पुढे कोणता आर्टिकल्स वापरलेला आहे आपण द हे आर्टिकल्स वापरलेलं आहे ठीक आहे म्हणजे लक्षात ठेवा की जर क्लास एखादा सेंटेन्स असेल किंवा एखादं वाक्य असेल जे तुम्हाला क्लास दर्शवत असेल तर रिच पुअर तर आपण त्याच्यासाठी कोणता आर्टिकल्स वापरायचंय द हे आर्टिकल्स वापरायचं आहे म्युझिकल इन्स्ट्रुमेंट म्युझिकल इन्स्ट्रुमेंट म्हणजे काय वाद्य आता जे वाद्यांची नाव आहे त्या वाद्यांच्या नावापूर्वी आपल्याला कोणता आर्टिकल्स वापरायचंय द हे आर्टिकल्स वापरायचं गिटार ट्रम्प मॅक्सन की पॅड ड्रम्स पियानो बिग पाईप्स सिंबल्स हे काय सगळे म्युझिकल इन्स्ट्रुमेंट आहे बघा या ठिकाणी तुम्हाला पिक्चर दिसत आहे मग आता ह्या काही म्युझिकल जे इन्स्ट्रुमेंट आहे सगळे जे वाद्य आहे कोणते पण वाद्य असो ज्या संगीतासाठी रिलेटेड किंवा संगीतासाठी वापरले जाणारे जे वाद्य आहे त्या सगळ्या आर्टिकल त्या सगळ्या शब्दांच्या पुढे आपण काय वापरणार आहे द आर्टिकल्स वापरणार आहोत द पियानो द ट्रम द की पॅड द पियानो द सिंबल द बिग पाइडस द ड्रम्स द मर्कस हे काय आहे सगळ्या याच्यासाठी आपण काय केलेलं आहे द हे आर्टिकल्स वापरलेले आहे नेक्स्ट रुलचा काय आपला ऑर्डिनल नंबर ऑर्डिनल नंबर माहिती आहे का, का तुम्हाला हाँ, जे ऑर्डिनल नंबर आहे साधे जे नंबर आहे वन टू थ्री फोर हे नंबर आहे समजा आता तुमच्या एखाद्या परीक्षेमध्ये तुमच्या शाळेमध्ये कबड्डीच्या स्पर्धा झाल्या किंवा इंटरनॅशनलला तुम्ही खेळायला गेले तेव्हा तुमचं जर तुम्हाला फर्स्ट प्राइज भेटलं तर तुम्ही म्हणता का माझा मला एक प्राइज भेटलं मला दोन प्राईज भेटला असं नाही म्हणत तुम्ही तुम्ही काय म्हणता मला फर्स्ट प्राईज भेटलं मला सेकंड प्राइज भेटली मला थर्ड रँक आली आमची फोर्थ रँक आली आमची फिफ्थ रँक आली म्हणजे जेव्हा आपण वाक्यामध्ये कशाचा वापर करतो ह्या ऑडिनल नंबरचा वापर करत असतो हे सगळे काय ऑर्डिनल नंबर्स आहेत फर्स्ट थर्ड फोर्थ फिफ्थ सिक्स्थ सेवन एट नाईन टेन्थ असे हंड्रेड पर्यंत नंबर्स आहेत मग हे जे नंबर्स आहे यांना काय म्हटलं जातं ऑर्डिनल्स नंबर म्हटलं जातं मग ह्या ऑर्डिनल नंबरचा जेव्हा आपण वापर करतो ना मुलांना तेव्हा त्याच्या अगोदर सुद्धा आपल्याला काय वापरायचं आहे द आर्टिकल्स वापरायचे द फर्स्ट द फर्स्ट द थर्ड द फिफ्थ अँड द टेन ठीक आहे म्हणजे तुम्हाला हे नियम पाठ करायचे आहे जेणेकरून तुम्ही विसरणार नाही त्याच्यानंतर होली बुक्स म्हणजे काय आपले जे पवित्र धर्मग्रंथ आहे या पवित्र धर्मग्रंथांच्या नावाच्या पुढे आपल्याला द हे आर्टिकल्स वापरायचं आहे बाकीच्या याच्यासाठी नाही परंतु बघा आता बाकीच्या एखादं साधं पुस्तक असेल त्याच्यासाठी नाही वापरणार ना। पण पवित्र धर्मग्रंथ आहे म्हणून त्याच्यासाठी आपण द आर्टिकल्स वापरणार द रामायणा द महाभारत द बघा या ठिकाणी द गीता द बायबल याच्या पुढे आपण कोणता आर्टिकल्स वापरलेला आहे द हे आर्टिकल्स वापरलेला आहे कारण की हे आपले पवित्र धर्मग्रंथ आहे त्याच्या नेक्स्ट आहे बघा द नेम ऑफ द सी रिवर ओशन्स अँड माउंटेन माझा एखादी नदी असेल एखादा समुद्र असेल महासागर असेल तर यांच्या नावापूर्वी ते एकमेव आहे असा एका नदी एका पर एक आहे परत दुसरी वेगळी आहे महासागर वेगवेगळे आहे नाही एकच आहे जगामध्ये एकमेव आहे म्हणून त्यांच्या नावाच्या पुढे आपल्याला काय वापरायचं आहे द हे आर्टिकल्स वापरायचं आहे द इंडियन ओशन द गंगाज रिवर आता गंगा ही एकच नदी आहे म्हणून त्याच्या पुढे आपण कोणता आर्टिकल्स वापरणार आहे द हे आर्टिकल्स वापरणार लेट्स गो टू द बीच काय बरं कारण की ते काय आहे पेसिफिक थिंग्स आहे आय लव्ह टू कॅम्प द माउंटेन मला आवडतं माउंटेनच्या अगोदर द वापरलेला आहे मग काय रूल्स आहे द नेम ऑफ द रिव्हर नदीचं नाव असेल समुद्राचं नाव असेल महासागराचं नाव असेल पर्वताचं रांग असेल तर त्याच्यासाठी आपल्याला कोणता आर्टिकल्स वापरायचंय द हे आर्टिकल्स वापरायचंय ठीक आहे लक्षात ठेवायचं पिक्चर जरी लक्षात ठेवलं ना तरी तुमच्या घट्ट लक्षात राहील नदीचं नाव आलं सागराचं आलं महासागराचं आलं पर्वताचं आलं डोंगराचं काही असेल तर त्याच्या पुढे आपण काय करणार आहे द आर्टिकल वापरणार आहे कारण ती स्पेसिफिक थिंग्स आहे मग त्याच्यासाठी आपण द आर्टिकलचा यूज करत असतो नेक्स्ट आहे बघा वी यूज द बिफोर द नेम ऑफ बँक आता ज्या बँक आहे त्या बँकांच्या नावापूर्वी द बँक ऑफ इंडिया द बँक ऑफ महाराष्ट्र द बँक ऑफ हैदराबाद द बँक ऑफ युनियन आता हे सगळं काय बाळांनो याच्यापुढे द हे आर्टिकल्स वापरलेले आहे कारण की नियमच आपल्याला असं सा सांगतो की जर बँकांचं नाव असेल तर आपल्याला द आर्टिकल्स वापरायचं आहे आता हे जे बँक आहे यापैकी कोणत्याही बँकेचं नाव आलं आणि त्याच्यापुढे जर, जर सेंटेन्स आलं तर तुम्ही कोणतं आर्टिकल्स वापरायचं आहे द आर्टिकल्स वापरायचं आहे आता बघा द यूज बिफोर फेमस शिप कोणत्याही शिपच्या नावापुढे द आर्टिकल वापरायचं नाही ती शिप फेमस असली पाहिजे आता पहिलं आहे टायटॅनिक का बरं बघा ही जगातली एकमेव सर्वात मोठी शिप आहे आणि ही जर तुम्ही बघितलं इंग्लंड पासून न्यूयॉर्क कडे जात असताना हे जहाज एका हिमनगाची टक्कर होऊन हे बुडालेलं आहे हे, हे जगातलं सगळ्यात मोठं जहाज होतं शिप होतं म्हणून त्याला त्याच्या नावापुढे आपण काय करणारे द हे आर्टिकल्स वापरणार आहे त्याच्यानंतर दुसरं आहे बघा द अँबेसेडर्स हे पण काय आहे खूप मोठं जहाज आहे शिप आहे म्हणून त्याच्या नावापुढे आपण द हे आर्टिकल्स वापरलेलं आहे नेक्स्ट रूल आहे आपला ट्रेन्स ट्रेन सगळ्यांना हो माहिती आहे सांगायची गरज नाही द महालक्ष द महालक्ष्मी एक्सप्रेस द डेक्कन क्वीन्स आता ह्या ट्रेनची नावं आहे या ट्रेनच्या नावा ट्रेनच्या नावाच्या पुढे आपण काय वापरलेलं आहे द हे आर्टिकल्स वापरले दहा रूल्स झालेले आहे आपलं अकरा झालेले आहे ओरली मी तुम्हाला द सन द मून सांगितलेलं आहे जे स्पेसिफिक आहे त्याच्यासाठी आपल्याला वापरायचंच आहे मग आता ह्या ठिकाणी ट्रेन्सच्या नावाच्या अगोदर सुद्धा आपल्याला काय करायचं आहे द हे आर्टिकल्स वापरायचं आहे ठीक आहे मुलांना चित्र लक्षात ठेवा आणि नियम पाठ करायचे आहे जेणेकरून तुम्ही कधीही विसरणार नाही आता माउंटेन रेंज आता काय आहे जगामध्ये एकमेव आहे म्हणून आपण त्याच्या नावापुढे काय वापरलेलं आहे द हे आर्टिकल्स वापरलेलं आहे बघा आता दुसरं आहे नेम ऑफ द फॅमिलीज अँड नॅशनॅलिटीज आता बघा जेव्हा नॅशनॅलिटी म्हणजे माहिती आहे का तुमच्या शाळेचा दाखला तुमचा जो जन्म दाखला असतो त्याच्यावरती आपली नॅशनॅलिटी असते म्हणजे आपलं राष्ट्रीयत्व असतं आपण सगळे भारत या देशाचे रहिवासी आहोत भारत देशात राहतो आपण म्हणून आपली नॅशनॅलिटी कोणती आहे इंडियन आहोत आपण कोण आहे इंडियन आहे आपण सगळे कोण आहे भारतीय आहे मग एखाद्या देशाची मग जे अमेरिकेमध्ये राहतात ते काय म्हणणार द अमेरिकन द फ्रेंच ज्या ज्या देशात राहतात मग जे शब्द जो शब्द नॅशनॅलिटी व्यक्त करतो त्या शब्दाच्या पुढे आपण द हे आर्टिकल्स वापरणार आहोत हे कळालं त्याच्यानंतर आडनावाच्या नावापूर्वी द अर्थ जर वापरला तर त्या कुटुंबातील सर्व सदस्य असा अर्थ होतो फॉर एक्झाम्पल बघा द अंबानीज आर मेनली इंटरेस्टेड इन इंडस्ट्रियल्स डेव्हलपमेंट अंबानीज जे आहे न्यूज पेपरचा पोट आहे बघा या पूर्ण अंबानीज नावामध्ये त्यांच्या फॅमिलीचा इन्वॉल्व्ह केलेला आहे म्हणजे ते एकटेच आहे का नाही तर त्यांची पूर्ण फॅमिली पूर्ण फॅमिलीच्या फॅमिलीचा उल्लेख द अंबानीज या नावामध्ये केलेला आहे मग जेव्हा एखाद्या नाव आडनावामध्ये पूर्ण कुटुंबाच्या व्यक्तींचा उल्लेख करायचा असेल तर त्याच्या अगोदर आपण कोणता आर्टिकल्स वापरतो द हे आर्टिकल्स वापरतो तुम्ही न्यूजपेपर पेपर वाच वाचतात त्याच्यावरती पण तुम्हाला असे हेडलाईन बघतात तुम्ही पण मग काय होतं आपल्याला घट्ट लक्षात राहत नाही किंवा थोडस विसरून जातो आता तुम्ही घट्ट लक्षात ठेवायचंय कधीही विसरायचं नाही की जर का फॅमिलीच आडनावाच्या पूर्वी जर द वापरला असेल तर त्याचा अर्थ असा होता की त्या कुटुंबातील सर्व व्यक्ती मग वाक्य समजा जर तुम्हाला आलं तर लक्षात चा घ्यायचं वाक्याच्या अर्थावरून कुटुंबातील सर्व व्यक्तींचा उल्लेख आहे का त्याच्यात जर कुटुंबातील सर्व व्यक्तींचा उल्लेख असेल तर आपण द हे आर्टिकल्स घेणार आहोत वेदर्स हवामान हो की नाही द विन द एअर द रेन एक्सेट्रा जे अदर हवामान म्हणजे टेम्परेचर वगैरे जे शब्द आहे जे हवामान दर्शवतं किंवा त्याच्यातून व्यक्त होतं मग ते शब्द जर असे आले कोणते पण तर आपल्याला काय करायचं आहे त्याच्यापुढे द हे आर्टिकल्स वापरायचं आहे लक्षात ठेवा सगळ्यांनी यूज बिफोर थिएटर सिनेमा ऑफिस म्युझियम अँड स्टेशन मग हे जे नाव आहे थिएटर असेल सिनेमा असेल ऑफिस असेल म्युझियम असेल स्टेशन असेल कोणतंही जर नाव आलं याच्यापैकी आता हेच येईल परफेक्ट आपण सांगू शकत नाही इथं कोणत्याही थिएटरचं नाव येईल सिनेमाचं नाव येईल तर ते जर नाव आलं असं तर आपल्याला त्या ठिकाणी कोणता आर्टिकल्स वापरायचं आहे तर आपल्याला द हे आर्टिकल्स त्या ठिकाणी यूज करायचं आहे आता या ठिकाणी बघा कोणता शब्द आहे विंडो आणि दुसरा कोणतं आहे डोअर विंडो आणि डोअर हे दोन पिक्चर तुम्हाला दिसत आहे बरोबर की नाही जर का विंडो आणि डोअर आले बघा आपण असं म्हणतो ओपन द विंडो या ठिकाणी आले ओपन द विंडो क्लोज द विंडो मग ह्या शब्दांमध्ये सुद्धा द या, या आर्टिकलचा वापर केला जातो मग समजा जर का तुम्हाला असा प्रश्न आला ओपन द विंडो आहे ठीक आहे जर असं आलं ओपन बरेचशी मुलं काय करतील इथं विचार करतील काय विचार करतील की डब्लू आहे अ आर्टिकल्स वापरू उत्तर चुकेल आपल्याला नियम माहितीये नियम काय सांगतोय आपल्याला की विंडो आणि जर डोअर नाव आलं तर आपल्याला कोणता आर्टिकल्स वापरायचं आहे द हे आर्टिकल्स वापरायचं आहे विथ द सरनेम्स जर का एखाद्या फॅमिलीचं पूर्ण नाव आलेलं असेल तर मग आपल्याला आडनाव आलेलं असेल तर त्या ठिकाणी आपल्याला कोणता आर्टिकल्स वापरायचं आहे द हे आर्टिकल्स वापरायचे ठीक आहे या ठिकाणी बघा तुम्हाला दिसते द गांधी फॅमिली या ठिकाणी आहे इथे गांधीज फॅमिली स्मिता आर कमिंग फॉर डिनर टुडे इथे काय वापरलेलं आहे एस वापरलेला आहे इथे पण एस वापरलेला आहे कारण की तिथे काय ते, ते फॅमिलीचे पूर्ण मेंबर्स आहे आणि त्यांच्या आडनावपूर्वी द आर्टिकल्स आलेला आहे जसं मी अंबानीचं सांगितलं सेम तसंच ज्या सुपरलेटिव्ह डिग्रीज आहे त्या सुपरलेटिव्ह डिग्रीच्या अगोदर म्हणजे द क्लेवर असेल द क्लेवर स्टील hmm? द बिग असेल द बिग स्टील रिच असेल कोल्ड तर रिचेस्टे अ कोल्ड कोल्ड मग यांच्या अगोदर सुद्धा समजा हे शब्द आले तर याच्या अगोदर सुद्धा आपल्याला कोणता आर्टिकल्स वापरायचं आहे द हे आर्टिकल्स वापरायचं आहे विशेष नामापूर्वी एखादे विशेषण आल्यास द हे आर्टिकल, आर्टिकल वापरतात आता कोणत्याही नावापुढे द आर्टिकल्स वापरायचं नाही जे नाउन्स आहे जे नाव आहे ते काय असलं पाहिजे काय असलं पाहिजे विशेष असलं पाहिजे आता शिवाजी महाराज हा शिवाजी हे नाव आले हे काय ग्रेट आहे त्यांच्या पुढे विशेषण आलेलं आणि मग ते कसे होते ग्रेट होते म्हणून काय आहे हे त्यांच्या पुढे आपण द हे आर्टिकल्स वापरलेलं आहे आता तुम्हाला माहितीये का शेक्सपियर कोण आहे शेक्सपियर इंग्लिश रायटर आहे त्यांना इंग्लिश नाट्यकार म्हणून सुद्धा जगामध्ये प्रसिद्ध आहे त्यांनी खूप लेख लिहिलेले आहे त्यांनी खूप कविता केलेल्या आहेत इंग्रजीच्या भाषा साहित्यामध्ये त्यांचं खूप लेखन आहे प्रसिद्ध इंग्लंडचे नाट्यकार म्हणून आपण शेक्सपियर यांना ओळखतो मग हे काय होते ग्रेट होते म्हणून त्यांच्या नावापुढे आपण कोणता आर्टिकल्स वापरलेला आहे तर त्यांच्या नावापुढे आपण द हे आर्टिकल्स वापरलेलं आहे द ग्रेट शिवाजी शिवाजी महाराज कसे होते ग्रेट होते की नाही त्याच्यानंतर जे धर्म आहे धर्मांच्या नावापूर्वी द हिंदू द मुस्लिम द शीख हे काय आहे धर्म आहे मग या सगळ्या धर्मांच्या नावापूर्वी सुद्धा आपल्याला काय करायचं आहे द हे आर्टिकल्स वापरायचं आहे इंडेफिनिट आर्टिकल मधले जेवढे नियम आहेत ते लक्षात ठेवायचे पाठ करायचे जेणेकरून आपलं चुकणारच नाही आता बघा हा जो रूल्स आहे एखाद्या सामान्याचा सामान्य नामाचा उल्लेख जर पुन्हा करायचा असेल तर त्यापूर्वी द हे आर्टिकल्स वापरतात माय माय ब्रदर गिव्ह मी अ पेन आता पी हे काय कन्सोनंट आहे म्हणून त्याच्या आधी काय आपण आर्टिकल्स वापरलं अ हे आर्टिकल्स वापरलं पण पुन्हा त्याच्याशीच कंटिन्युअस सेंटेन्स होते द पेन इज लॉस्ट म्हणजेच त्याचा जर पुन्हा वापर करायचा असेल त्या वाक्यामध्ये कोणाचा त्या नावचा पेन पी इथे अ आर्टिकल्स वापरलं इथं द का वापरलं कारण की या ठिकाणी आपण त्या नामाचा ना पुन्हा उल्लेख करतोय पुन्हा ते नाऊन आपण यूज करतोय मग जर पुन्हा यूज करायचं असेल तर आपल्याला द आर्टिकल्स वापरायला ला लागतं आय मॅन oh बरोबर आहे इथे एम हे काय आहे कन्सोनंट आहे म्हणून आपण कोणता आर्टिकल्स वापरलेला आहे तिथे अ आर्टिकल्स वापरले पुन्हा पण मॅनचा या शब्दाचा मला वापर करायचं म्हणून मी कोणता आर्टिकल्स घेतलेला आहे द हे आर्टिकल्स घेतलेलं आहे म्हणजे इथपर्यंत तुम्हाला कळाले असेल एखाद्या नामामध्ये त्या नावाचा जर पुन्हा उल्लेख करायचा असेल पहिल्यांदा आपण वॉवेल्स कन्सोनंट वापरलेला आहे परंतु दुसऱ्या वेळेस आपल्याला कोणता आर्टिकल्स वापरायचे द कारण की ती थी थिंग्स काय पेसिफिक होते किंवा आपण ती पेसिफिक थिंग बद्दल पुन्हा बोलतो म्हणून द आर्टिकलचा वापर करायचे ठीक आहे आता इथपर्यंत आपण सगळे द आर्टिकलचे नियम बघितलेले आहे कोणाला काही अडचण नसे हे सगळे नियम पाठ करून टाकायचे द पेसिफिक थिंग्स ह्युमन बॉडी पार्ट असे तर त्याच्या नावापूर्वी द वापरायचं न्यूज पूर्वी न्यूज पेपरच्या पेपर नावापूर्वी द फॅमिलीच्या नावापूर्वी द आर्टिकल्स वापरायचं आहे हे जे नियम आपण बघितले धर्मग्रंथांच्या नावापूर्वी पवित्र धर्म हिंद जे धर्मदर्श होता त्याच्या नावापूर्वी द आर्टिकल्स वापरायचा ऑर्डिनल नंबर पूर्वी द आर्टिकल्स वापरायचं आहे हे सगळे नियम आपण बघितलेले आहेत आता आपण आन्सर बघणार आहोत क्वेश्चन आन्सर आपला पहिला क्वेश्चन आहे बघा चूज द करेक्ट आर्टिकल्स करेक्ट निवडायचं आहे मून मोज राऊंड आता बघा काही मुलं काय करतील ज्यांच्या डोक्यामध्ये फक्त वॉवेल्स आणि कन्सनंट पिक्स आहे ते काय करणार आहे फक्त बघणार काय दिलेलं इथे ते काय म्हणणार एम एम इज इज सर मन्सनंट मग ते लिहिणार आन्सर रॉंग ठीक आहे का बरं झालं त्यांनी फक्त एवढाच विचार केला एम हे काय आहे वॉवेल्स आहे मग वॉवेल्स आहे म्हणून मला या ठिकाणी कोणता आर्टिकल्स वापरायचा याच्या या पुढे अ आर्टिकल्स वापरलं उत्तर चुकलं अरे कस काय तुम्ही वापरणार एम हा काय मून मून म्हणजे काय रे चंद्र जगामध्ये एकमेव आहे जगामध्ये पहिलाच नियम मी सांगितलं जगामध्ये ज्या गोष्टी एकमेव आहे जगात एकच आहे त्यांच्यासाठी आपण काहीच विचार करायचा नाही द हे आर्टिकल्स वापरायचं त्यांच्यासाठी अ आणि अँड येऊ शकत नाही तर द आर्टिकल वापरायचं आपलं उत्तर काय येणार आहे करेक्ट येणार आहे कारण की ते काय आहे जगातलं एकमेव आहे आता हा प्रश्न आपला झालाय मागे नाही का आपण घेतला आता हॉनेस्टचा त्याच्यामुळे आपण तो नाही घेते आपण पुढचं घेऊ ठीक आहे बघा क्वेश्चन काय आहे फाइंड आउट द वर्ड्स हॅव द इनकरेक्ट आर्टिकल्स याच्यामध्ये इनकरेक्ट आर्टिकल्स कोणतं आहे इनकरेक्ट म्हणजे काय रे बाळांनो चुकीचं मग आपले दोन बाकीचे एक आर्टिकल्स काय असणारे आपल्याला काय करायचं फाइंड आउट वर्ड्स हॅव्हिंग द इनकरेक्ट आर्टिकल चुकीचं शोधा म्हणजे तीन पर्याय आपले काय असणारे बरोबर असणारे बघू कोणते आहेत द सन द सन बरोबर आहे कारण की का बरं द हे सन हे काय आहे स्पेसिफिक नेम आहे जगामध्ये जे एकमेव आहे एकच सूर्य ना आपल्या तिकडे प्रत्येक देशाला भी वेगवेगळं आहे का अजिबात नाही सर्वांसाठी एकच आहे म्हणून द द बुक जरा मला वेगळं वाटतंय द गंगा रिव्हर एकच गंगा रिव्हर आहे हे पण करेक्ट आहे द मून आपल्याकडे गंगा रिवर पण एक आहे मून पण एक आहे मग हे बरोबर आहे तीन भेटला हे का चुकीचं वाटतं हे बुक आहे बुक नावापुढे ब हे काय आहे बी हे काय आहे बाळांनो कन्सोनंट आहे म्हणून याच्या पुढे कोणतं आर्टिकल येणं अपेक्षित आहे अ हे आर्टिकल्स येणं अपेक्षित आहे म्हणजे हे चुकीचं उत्तर आहे मग आपल्याला भेटलं आहे इनकरेक्ट आर्टिकल्स या ठिकाणी भेटलं म्हणून आपलं आन्सर येणार आहे आन्सर नंबर टू ठीक आहे चुकीचं आहे पण आपण त्याला बरोबर म्हणणार आहे कारण की आपल्याला इनकरेक्ट आर्टिकलच विचारले मग आपल्या त्याच्यानुसार हे आन्सर करेक्ट आहे पुन्हा क्वेश्चन आहे फाइंड आउट द वर्ड्स हॅव्हिंग इन करेक्ट आर्टिकल्स इन करेक्ट आर्टिकल्स कोणताही शोधा सांगताय अ बर्ड ब साऊंड आहे बरोबर आहे कन्सोलंट आहे म्हणून त्याच्या अगोदर अ आर्टिकल्स आला करेक्ट आहे द अर्थ पृथ्वी एकच आहे एकच आहे जगामध्ये एकमेव हो, बरोबर आहे अँड an अँड बरोबर आहे अ साऊंड येतो म्हणून अँड बरोबर आहे युनिट आता इथे बघा कन्फ्युजन करणारे प्रश्न आहे स्कॉलरशिपच्या मुलांना गोंधळ पाडतात आता त्यांना पण बरोबर एका बरं यू हे काय आहे वॉवेल्स आहेत म्हणून ते बरोबर म्हणणारे पण कसं काय बरोबर म्हणणार युनिट आपण चे शब्द बघितले की नाही आता बघा तुमचं चुकणारच नाही कधी युनिट शब्द आहे य हा काय आहे कन्सोनंट आहे म्हणजे करेक्ट आन्सर काय येणार आहे अ युनिट येणार आहे पण आपल्याला त्यांनी इनकरेक्ट आर्टिकलच विचारलंय म्हणजे आपल्याला इनकरेक्ट चुकीचं उत्तर कोणतं आहे हे चुकीचं उत्तर आहे मग हेच आपलं ऑप्शन नंबर असणार आहे बाकीचे सगळे पर्याय काय आहे बरोबर आहे इथे पण बघा आपल्याला काय करायचं आहे क्वेश्चन लार्जेस्ट ऑफ द अॅनिमल इन द ब्ल्यू वेल्स आता ल साऊंड काय ल ल साठी द आर्टिकल्स येणार आहे का द अॅन आर्टिकल्स येणार आहे का अ आर्टिकल्स येणार आहे का नो आर्टिकल्स येणार आहे नो आर्टिकल्स तर काही येणार नाहीच आहे मग काय येणार आहे द लार्जेस्ट का बरं रे मी तुम्हाला सांगितलं होतं काय आहे टी डिग्री आहे की नाही रूल सांगितलं होतं जर डिग्री असेल बिगेस्ट आठवत आहे का बिगेस्ट स्मॉलेट, स्मार्टेस्ट हे जे आहे डिग्रीच जर शब्द असेल तर मी इथे द आर्टिकल्स वापरणार आहे बरोबर की नाही आता मुलांचं इथे काय चुकणार बघा ते काय करणार लार्जेस्ट ते काय करणार विचार करणार काय ल साऊंड आहे ल साऊंड म्हणजे काय कॉन्सोनंट आहे मग आपल्याला काय वापरायचंय अ आर्टिकल्स वापरणार आहे आपलं उत्तर बरोबर आहे अरे त्यांचं उत्तर चुकलं का बरं आपण नियम बघितले आता तुमचं नाही चुकणार कारण की इथे ईएसटी आहे तुम्हाला कळलं हे सुपरलेटिव्ह डिग्रीचं उदाहरण आहे आणि काय ईएसटी लागलंय म्हणजे आपल्याला या ठिकाणी कोणता आर्टिकल्स वापरायचे बाळांनो तर आपल्याला या ठिकाणी द हे आर्टिकल्स वापरायचे आता इथे पण द लायन वॉक अँड पॅडेड पॉज तुम्हाला ही पोएम आहे बघा आठवतं का तुम्हाला अजून नाही थोडं पुढे येईल तुम्हाला द लायन्स वॉक पॅडेड पॉज आता इथे लायन आहे इथे ला... लगेच मुलं काय वापरतील अ आर्टिकल्स वापरणार कारण की त्यांना कन्सनंट दिसतंय पण त्यांचं उत्तर इथे चुकणार आहे का बरं इथे पेसिफिक थिंग्स दिलेले नाव दिलेलं आहे तर त्याच्या पायाने चालतो म्हणून मग या ठिकाणी कोणता आर्टिकल्स येणार आहे द हे आर्टिकल्स येणार आहेत समजलं का सगळ्यांना चूज द करेक्ट आर्टिकल्स आता या ठिकाणी त्यांनी सांगितलं करेक्ट आर्टिकल्स यूज करायचे माय सिस्टर इज अ डॉक्टर इथं काय येणार आहे ईदच्या नंतर डॅश आलं काय उत्तर येणार आहे अ हे आर्टिकल्स येणार आहे कारण की हे काय आहे कन्सनंट आहे म्हणून आपल्याला त्या ठिकाणी अ हे आर्टिकल्स वापरणार आहोत जजे झालेले आहे आपले उदाहरण खूप नेक्स्ट आहे बघा चूज द करेक्ट आर्टिकल सन सेट इन द वेस्ट आता बघा इथे काय ह्या उदाहरणात एका उदाहरणात आपण दोन बघणार आहोत वेस्ट च्या अगोदर द वापरलंय वेस्ट हे काय आहे डायरेक्शन आहे दिशा सांगतोय आणि सन जगामध्ये एकमेव गोष्टींसाठी आपण काय वापरतोय बाळांना द वापरतोय म्हणून इथं आपलं द आर्टिकल येणार आहे पण काही मुलं काय करतील इथं एस एकॉन सुनांटे अ वापरलं उत्तर चुकलं मग चुकवायचं का आपण नाही इथे कोणतं आर्टिकल्स येणार आहे द हे आर्टिकल्स येणार आहे समजलं जगामध्ये एकमेव आणि तुम्हाला इथेच सांगते दोन डायरेक्शन असेल तर आपण कोणता आर्टिकल्स वापरतो द आर्टिकल्स वापरतो ठीक आहे ठीक आहे आता आपण या संपलं ठीक आहे आता आपण आजच्या लेक्चरमध्ये इनडायरेक्ट आर्टिकल्स बघितलेले आहोत आहेत सगळे नियम पाठ करा जेणेकरून तुमचे कुठल्याही प्रकारचे प्रश्नांमध्ये चुका होणार नाही आणि तुमचे मार्क जाणार नाही नीट व्यवस्थित सगळ्या नियमांचा अभ्यास करायचे सर्वांना परीक्षेसाठी खूप खूप शुभेच्छा धन्यवाद